भारत याचे स्वप्न बाळगणारे तसे थोडेच आहेत. त्यातलाच एक म्हणजे रवींद्र पवार. रवींद्र पवार या युवकाने विविध पोस्टर्सद्वारे व्यसनमुक्ती विरोधात जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. पाहूया त्याचा सविस्तर वृत्तांत. सातारा जिल्ह्यातील खंडाळ्यातील रवींद्र पवार यांनी व्यसनमुक्त समाजाचा ध्यास घेतला आहे. एकीकडे युवा वर्ग व्यसनाधीन होत असताना संपूर्ण पिढी व्यसनापायी बर्बाद होणार का असे वाटत असताना रवींद्र पवार सारखी एखाद्या ज्योतीने या विरोधात जनजागृती करण्याचा ध्यास घेतला आहे. असे अनेक रवींद्र समाजात असतील जे या विरोधात लढण्यास तयार असतील अशी आशा यामुळे पल्लवित झाली आहे. रवींद्र आपल्या कुंचल्याच्या फटक्याने व्यसनाधीनतेवर फटकारे ओढत आहे. त्याचे पोस्टर्स मनाला भावणारे आहेत. अर्थपूर्ण चित्राद्वारे तो समाजात व्यसनाविरोधात जनजागृती करीत आहे. सध्या सोशल मीडिया आणि काही वर्तमानपत्रांमधून त्याचे हे बोलके पोस्टर्स प्रसिद्ध होत आहेत. तंबाखू, गुटखा, सिगरेट हे जीवघेणे कसे आहेत ते रवी पवार आपल्या पोस्टर्सद्वारे समाजापुढे मांडत आहे. त्याचबरोबर डोंगर दऱ्यांमध्ये सेल्फी काढणे किती घातक आहे याचीही तो जनजागृती करीत आहे. त्याच्या या चित्रांना समाजातूनही चांगला प्रतिसाद लाभत असून लवकरच या सर्व पोस्टर्सचे प्रदर्शन भरवण्याचाही मानस रवी पवार यांनी व्यक्त केला आहे. आणि रवी पवारच्या या प्रयत्नामुळे नक्कीच म्हणावेसे वाटते. होईल युवकांची जेव्हा संपूर्ण अशी व्यसनमुक्ती, येणारी पिढी पाहिल तेव्हा पहा या देशाची प्रगती.